नमस्कार मित्रांनो, आज बघा मी सुक बटाटे बनवायला लागली आहे. कारण अंकिता म्हणली मम्मी बटाटे कर की अगं डब्याला म्हणली सुक, मग आता म्हणलं तिला करायचं आणि बाकीच्यासने पातळ खळगुट करायचं, त्यापेक्षा सगळ्याला सुक बटाटे करून टाकावं म्हणलं. मग आता बटाट्याला तांबाट बी घालायचं का, एवढं तांबाटे होती समधी चिरली, बटाटी दोन ठेवली होती अजून, आणि कांदा बघा कांदा टाकायचा म्हणलं यात, म्हणजे चांगलं होतंय बटाटं. कारण कांदा ही घातल्यानंतर भरपूर बी होतंय म्हणलं, त्यामुळं बघा माणसं का थोडी येते बी घरात, त्याला आधी टाकती. आणि सुक बटाटे बघा मी कशी करते, तुमच्याकडची पद्धत कशी आहे ती बी मला सांगत जावा. आता त्याला टाकायचा पहिल्यांदा कांदा, कांदा तडा 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 भाजू द्यायचा, पुन्हा टाकायचं टमाट, जाळ बी खालनं धडा 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 घातला या, म्हणजे पटाकी न होतय व. आणि ऊन बी पडलंय बघा, आज किरण लागायला लागली आणि ती ऊन लागून लागून डोकं दुखतंय, त्यामुळं बांधलंय टकुरीला कारप. कारप बांधायची तशी सवय बर का मला, आत्यामुळं लागली. आत्या म्हणायच्या हा टकुरी घेत नाही त्या, भुंड्या छेंडते त्या, ऊन लागतंय म्हणून बघा ती. आपलं काय आत्यासारखं आमचं असं बसत नव्हतं म्हणून हे मागं बांधायचं, मग बसत येवस हालत नाही खिलत नाही, इकडं वाका इकडं वाका पडत बी नाही, मग ताब जरा ठेवलं का पडत या. भाजायला लागलाय बर का कांदा, आता सगळं आणलंय बघा जवळ मी. तीन बाहेर चूल असल्यामुळे तीन तीनदा उठापाशा होत नाही त्यावर, म्हणजे होया काय म्हातारी नाही झाली, पण ही टाकून घरात जास्त ही करपून बसायची, त्यापेक्षा संबंध काय पाहिजे ती ध्यानानं सगळं आणून ठेवायचं इथं. आणि पुन्हा करायचं बटाट्याची साल काढून चिरून धुवून टमाट बटाट ठेवलं या, आता काय नुसतं टाकायचं काय करायला लागले स्वयंपाकाला, नाही लय उशीर लागत. हे जे चिराचिरीन हिन सगळं जवळ घेऊन बसलं का लगे होतं, एका तासा दोन तासात स्वयंपाक होऊन जातो, त्याला किती 15 मिनिटात भाजी शिजती या. कांदा भाजला बघा लाल भडक, कांदा चांगला भाजला तरच हे होतंय. आणि कांदा जरा ओलं जायचं या बाजारी कराय, कांदा ह्यांनी ओलंच आणलं होतं, झालं कांदा बी किलो भरात किती कांदा येते तो इथं, तेवढं मी चिरलं, ओलं असल्यामुळं काय ती मधनं मधनं नासायला लागली आणि व्हायला लागलं, म्हणून बघा चिरलं मी कांदा. आता आणत्याला की अजून चटणीला आणताना अजून 10-12 किलो एकदाच आणा म्हणती, ती चटणीला आणायचं कांदा 5-6 महिन्यात असत, ही बाजारात आणलेलं खायला की 8-6 महिन्याचं कांदा बोलत होत, 5-6 महिन्याचं कांदा लागतं त्या चटणीला. काही भाजला बघा कांदा, आपल्याला भाजीला भाजताना असा भाजायचा, चटणीला भाजताना काळा भांगार भाजावा लागतो. ते आता टाकते टमाट, नाही टमाट पूर्णपणे काही विरघळणार नाही, कारण ही थोडं थोडं हिरवं टमाट आहे, लाल पिकलेलं टमाट असलं का नाही त्याला पूर्णपणे इगरू द्यायचं, लय भारी चव उतरते. आणि आता थोडंफार कच्चं टमाट आहे, गाबळी गाबळी होती, कांद्याच टमाट्याचं बघा एवढं झालं, अजून बटाट टाकल्यावर जातात होणार आहे. जाळ घालते की खणकून म्हणजे शिजतंय पटापटा, पुन्हा चपात्या करायच्या, पीठ तिंबून ठेवलंय घरात, मग सुक्या भाजीसोबत चपात्याच लागते देव, भाकरी संग टोटर बसते तर सांच्याला करायच्या गरम गरम भाकरी. गहू संपलं होतं, गव्हाचं ठिकाण आणलं ह्यांनी, काळपारीत जाऊन ठिकाण आणलं या, पहिल्याच थोडं पीठ ठेवलं होतं, संपलंय संपलंय करून भाकरीच केली या, ती आता होतं तेवढं तिमलं गहू आणच तर होतं, तेवढं पीठ जपून ठेवलं होतं, आणणार ती म्हणजे काय करायचं, अचानक लेकरांनी मागितलं चपात्या म्हणजे द्यावं लागतंय, नाही 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 हाय तर वरच करावं लागतंय, तेव्हा बाजार घरात येतू या, नाही तर संपूस तर पाक संपायचं, संपलं म्हणून पुन्हा बसायचं काय हात लावून टाळ्या वाजवत, त्यापेक्षा हाय तर वरच बघा सगळं हे करावं लागतंय. गड्या माणसापासून तर घरातलं काय माहीत असणार आहे, आपण करतोय आपल्याला किती उडलंय किती पाहिजे सगळं आपण सांगायला लागतंय या, तेव्हा घरात येतोय. आणि वापरताना बी टाकते की ना वापरावं लागतंय या, सुक्या तशा रोज भाज्या आम्ही करत नाही बघा का, तर सुक करायला बी लई लागतंय व. आता झालं की तीन मोठी मोठी बटाटी चिरली म्हणजे
एकदाच गेलं, पण आता येईल अकरांसाठी एकां दिवशी करावं बी लागतंय. एकराने मागितलं का करावं बी लागतंय. ह्यात टाकती हळद चटणी मीठ. हो टाकली, आता मीठ टाकते. ह्याला हलवती आणि झाकून ठेवती, ह्याला पुन्हा चटणी टाकती. हे हलवलं असं. आता मिठाचं पाणी सुटणार आहे ह्याला. असं जरा वेळ पितळी पालती घालती. तुम्ही बी सुक बटाटा असंच बनवता का? हळदी मिठाचं आता पुरं जरा मोठी झाली, आता खाते ती जरा नॉर्मल तिखट टाकायचं, खाते ती तशीच. लय बी मिठा मिठाचं करून आता अंकिता झाली 8 वर्षाची, आता तिला तिखट खायची सवय पाहिजे का नाही म्हणून बघा थोडं थोडं मंदाळणी मंदाळणी करत करत आता सवय लावली या. त्यापेक्षा आमच्या अनुजाला एक काटक बघा, तिखट बिकट खाती. आपल्या ताटापाशी आपण जेवताना जर बसली चपाती हातात दिली का आपल्या ताटात बुडू आहे बघ ती चपाती. असली अनुजा झाली आगाव. ले आगाव आहे अनुजा. आली बघा तिकडून आता तेन हेन करत, तिला चैन पडत नाही. बरं खेळती बरं का बहुतनी, स्वयंपाक बिपाक करू देते. एवढी पण रडकी नाही बरं का अनुजा, हुशार आहे हुशार आहे तशी. हां तिला हुशार म्हणलेला कळतं, लय नटती तिला हुशार म्हणलं का. पाणी सुटलं या बटाट्याला, मी तर पाण्याचा टिपका बी ओतला नाही. तांबाट्याचं मिठाचं पाणी सुटलंय, हे शिजलं नाही बघा अजून. काहीतरी काहीतरी लेकरांसाठी करावं लागतंय, लेकरांचं मन मोडून चालत नाही. आजकाल लेकरांच्या मनानं वागावं लागतंय. लेकर म्हणतील 30 डब्याला द्यावं लागतंय, नाहीतर मग मी खातच नाही. खातच नाही ते आजकालची लेकर. पहिलं आपण कसं चटणी भाकर जरी शिळी घेऊन गेलो डब्यात तरी खाऊन यायचो गाटा गाटा, पण आता तसं नाही. आता पाहिजे 30 डब्याला द्या, नाहीतर ती चपाती काय दुसरी भाजी दिलेली हाय अशी माघारी येते. असं करते ती, जेवत बी नाही ती पोट भरून. खेळण्यात नुसतं ध्यान असतं लेकरांचं. आता पोटाचं काय ध्यान सुद्धाच लागत नाही पोटाची. अनुराधाला बघा आता मध्ये सर्दी झाल्यापासून शाळेत लावलीच नाही तिला. काय करायची, बाटली भरून नेलेली एवढं सुद्धा पाणी कमी होईना त्याचं. पाणीच पिना शाळेत गेल्यावर. आणि भाकर नेली पण अशीच आणायची भात बी डब्यात आणि त्याच्यावर भाकर ठेवून आणायची. दिदी म्हणायची अगं मम्मी ती जेवतच नाही शाळेत, नसती पुरींची तोंड बघतीया. मग पुन्हा अजून आजारी एक जादाच पडली, कुठं कांड्या काढत बसता. अंकिताने बी आमच्या शाळेत पहिलीदा गेलं गेलं तसंच केलतं, घेतल्या पांढऱ्या पेशी कमी करून. पाणी प्याय लागतं मग त्याला पाट भरून. मग काय जिथं जाताना नटरूम पर काय करायचं. हा म्हणलं आता आता चालू आहे तिला 5वं वर्ष, आणि 6वं लागलं का लावायचं म्हणलं पुन्हा शाळेत. तिला ठेवूनच घ्यायची नाही घरी म्हणलं. त्यांच्या तब्येतीच्या बी काळजी घ्यावं लागते. तेव्हा का शिजलं बरं का बटाट. हो का, आता एक चटणी टाकते मी. अर्धा अर्ध झालं चमची पहिल्यांदा. आता टाकली चटणी, आता रंग येणार ह्याला लाल 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 लाल. आणो भांडी वाजू नको. तर मित्रांनो झालंय बरं का आपलं बटाटा तयार. बघा आता एकदा झाकायचं आणि उतरून घरात ठेवायचं. कसं वाटलं बटाटा आमचा सुका, तुम्ही कसं बनवता कमेंट मध्ये सांगा. बाय.